विद्यार्थी मित्रांनो नमस्कार लेखन वाचन सुंदर हस्ताक्षर या सगळ्याच्या सरावाला आपण छानपैकी इथे सराव करत आहोत आता काल आपण जे सुरू केलेलं आहे अक्षरांची ओळख अक्षरांचं लिखाण आणि वाचन यात आपण हे पाहिलं की अ आहा ते आहापर्यंतचे जेवढे काही आपण लिहिलेत ते सगळे स्वर होते त्यानंतर क ते ज्ञपर्यंतचे जे लिहिले ती व्यंजने होती या दोघांचं मिळून अक्षर कसं तयार होतं आणि या अक्षराला कशा पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं की म क न प ह त झ ही सात अक्षरे आता या सात अक्षरांना आपण काल लिहिण्याचं काम केलं वाचण्याचं काम केलं तुम्हाला याचं पाठांतरसुद्धा करायचं आहे आता ही जी काही सात अक्षरं आहेत या सात अक्षरांपैकी जी जी अक्षरे आपण आता बाजूला काढणार आहोत त्यापासून काही शब्द तयार होणार आहेत हे शब्द आपण कशाला म्हणायचं आहे तर ज्यातून काहीतरी अर्थ निघतो आहे इथे आपण बघूयात की पहिलं अक्षर आहे म आणि क तर म क असा काही शब्द नाही आहे कोणता अर्थ त्यातून निघत नाही आहे त्यानंतर आपण बघूयात की म पासून न म न म्हणजे इथे आता एक शब्द तयार होतोय तो आहे मन त्यानंतर म प होत नाही आहे म ह नाही होत म त म्हणजे मत हा शब्द तयार होतो मग आपण इथे मत हा शब्द लिहून घेतो आहे म्हणजे हे आपण काय पाहतोय तर या अक्षरांपासून आपल्याला आता शब्द तयार करता येतात का त्यानंतर म झ होत नाही पण या क ते झ पर्यंतची कोणती अक्षरे जर दोनदा घेतली म ला जोडून तर काही तयार होतं का ते पण आपण या ठिकाणी बघूयात तर म न न, न म्हणजे चिंतन मननमधला जो मनन शब्द आहे तो मात्र इथे तयार होतो मग मी इथे तो पण लिहितोय म न न विद्यार्थी मित्रांनो हे असं तुम्हाला वाचायचं आहे लिहायचं आहे यानंतर आपण क पासून बघूयात की कम आता इंग्रजीतलं कम इथे तयार होतं ते आपण लिहू शकतो इथे कम हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर क न कण शब्द आहे कोणत्याही वस्तू पदार्थाचा जो काही बारीक घटक असतो त्याला आपण कण म्हणतो हा कण झाला त्यानंतर कप चहा पितो तो, तो कपसुद्धा या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे मी तोसुद्धा लिहितो आहे नंतर क ह नाही कत नाही कज नाही तयार होत आता न नम नाही होत नक नाही होत नप नाही होत नह नाही होत नथ नाही होत नज नाही होत म्हणजे नाही होत आता ह्या न पासून तर आपल्याला या ठिकाणी नाही झालेला आहे अशा प्रकारे न पासून तर काही होत नाही आता इथे प म नाही होत पक नाही होत पण आता खरं तर हा उच्चारणापुरता ठीक आहे पण पण नावाचा शब्द नाही आहे हा न नळाचा आहे न बाणाचा असेल तर पण हा शब्द तिथे बरोबर होतो फक्त आपण एक पासूनचा शब्द कशा पद्धतीने तयार होऊ शकतो एवढ्या अभ्यासापुरतं हे ठीक आहे नसता हा शब्द चुकीचा आहे नंतर प होत नाही पत पत तयार होतो ज्याला आपण आईपत वगैरे अशा पद्धतीचा तो शब्द आहे पद झाला त्यानंतर पझ होत नाही त्यानंतर आहे ह ह म हिंदी शब्द आहे हा इथे तयार होतो हम त्यानंतर हत हक 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 तयार होतो त्यानंतर हन हन नाही पण ह न जर दोनदा घेतलं तर हनन हा एक शब्द तिथे तयार होतो म्हणजे आपल्याला एक शब्द भांडार आपलं वाढतं शब्द ज्ञान वाढतं अक्षरांचं ज्ञान वाढतं त्याच्यासाठी मी मुद्दाम होऊन तुम्हाला ही प्रॅक्टिस तुम्ही कशा पद्धतीनं करावी यासाठी विस्तृतपणे या, या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर बघूयात त आता तपासून तयार होणारे शब्द समजा तम तक तन आता तन शब्द तयार होतो तन गवत वगैरे तण झाला त्यानंतर त प तयार होतो तप यानंतर सुद्धा शब्द तयार होतो त्यानंतर तज नाही हा काही होत नाही त्यानंतर झ पासून इथे कोणता शब्द तयार होत नाही फक्त आता तुम्हाला याची एक वेगळी प्रॅक्टिस आपण काल केलेली आहे म ते झ पर्यंतची आणि आता म पासून तर झ पर्यंतच्या सगळ्या अक्षरांना जर एकत्रित एक करून काही शब्द तयार होतात का हे जर पाहिलं तर हे पहा मित्रांनो या ठिकाणी हे अशा पद्धतीने एवढे शब्द तयार होतात आता हा झाला आजचा अभ्यास आता कालचा अभ्यास तुमच्या लक्षात आला आजचाही अभ्यास तुमच्या लक्षात आला हे तुम्ही एवढं करायचं आहे आणि घरी गृहपाठ म्हणून तुम्हाला काय करायचंय म्हणजे मग मी त्याच्या पुढचं तुम्हाला शिकवणार आहे आता गृहपाठासाठी आपल्याला काय करायचंय ते, ते लक्षात घ्या हे पहा मी या ठिकाणी काही शब्द लिहितो कोणते हेच म क न प ज पण याच्यामध्ये मी आता थोडस अंतर देणार आहे हे पहा म क न प ह त आणि झ अक्षर तेवढेच घेतले जे आपण काल घेतले होते आता तुम्हाला म्हणजे हे जे आहे ना हे लिहिल्यानंतर म्हणजे हा अभ्यास तुम्ही करायचा आहे आता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आणि गृहपाठामध्ये तुम्हाला काय करायचंय तर ही अक्षर इथपर्यंत तर लिहायचीच आहेत पण सगळ्या अक्षराच्या पुढे तुम्हाला एक उभीरेष द्यायची आहे ही अशा पद्धतीने एक उभी रेश देऊयात सध्या तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की ह्या उभ्या रेषेला आपण काना म्हणणार आहेत म्हणजे प्रत्येक पहिल्या अक्षराला एक एक काना या ठिकाणी द्यायचा आहे आता याला काय म्हणतात का म्हणतात याचे शब्द काय आहेत हे सगळं आपण उद्या बघूयात तर मित्रांनो हे सगळं व्यवस्थितपणे लिहायचं आहे कोणतं हे इथून इथपर्यंत कालचं झालं हे आज एवढं तुम्ही सगळं लिहायचं आहे आणि तुमच्या शाळेच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर ते पाठवायचं आहे थँक्यू